महाविकास आघाडीचा. आमची भावना फक्त भाजपला इतना हाकलून द्यायचं. हे चोरांचं पक्ष नाही मिळत. मुख्यमंत्री कोणाचा झाला पाहिजे? महाविकास आघाडीचा. तो साहेब तर आहेतच, पण समजा आम्हाला तर एकच आहे की राज्यात जो आताचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहे हे असंविधानशील आहेत, ते पूर्ण कायदेशीररित्या वैध नाही आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी जग बेस्ट सीएम म्हणून जर आपण पाहिलं कोविड काळात काम ज्यांनी केलंय ते आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सगळ्यात बेस्ट मुख्यमंत्री आहेत. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्र्याची आमची भावना मुख्यमंत्र्याबद्दल नाही आहे. आमची भावना फक्त भाजपला इतना हाकलून द्यायचं, त्याचं नामो निशान पण देशामध्ये पण ना राहिलं पाहिजे. आम्हाला शिवसेनेचा झाला कुठला, हे गोरगरिबांचा पक्ष आहे. हे तिन्ही जे झेंडे दिसतात ते गोरगरिबांचं आहे पक्ष, आपलं गोरगरिबांचं पक्ष आहे. हे चोरांचं पक्ष नाही मिळत तर आमचाच व्हावा ही म्हणजे आमची इच्छा आहे. असं वाटतंय आम्हाला, आम्ही शिवसेनेचे आहेत म्हणून आम्हाला वाटतंय ते शिवसेनेचा व्हावा असं वाटतंय. पण महाविकास आघाडीचा झाला तरी चालेल अशी आमची इच्छा आहे. आणि या बंडखोरांना धडा शिकवावाच असं आम्हाला वाटतंय. पक्ष जो आमचा निर्णय घेणार तो मुख्यमंत्री, ज्याच्या सीट जास्त तो मुख्यमंत्री आदित्य ठाकरे. आदित्य ठाकरे, महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी झालं पाहिजे की शिवसेनेचं झालं पाहिजे, तुमचं काय म्हणणं? आमचे अजितदादा पवार. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तरी चालेल, अजितदादा पवार जे आहेत त्यांचंही काम चांगलंच आहे, त्यांच्या तोडीस तोड काम आहे. आम्हाला काँग्रेसचा जरी झाला ना, रस्त्यावरचा भिकारी झाला ना, तरी पण आम्ही मुख्यमंत्री म्हणून चालेल आम्हाला. पण फक्त इथनं कमळाबाईला हटवून टाकायचं, देशात ना हाकलायचं. महाविकास आघाडीमध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, तर मला असंच वाटतं की राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री हवा. कारण ह्या मागे एक मानसिकता असते, कोणत्याही समजा तुम्ही कोणत्या संघाचे खेळाडू आहात, तुम्हाला वाटतच असेल की तुमच्या संघाचा विजय व्हावा. तसंच आहे, आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहोत, आम्हाला वाटतं की राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा. पण आमच्या सर्वांचे एकच ध्येय आहे की महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री व्हावा आणि ह्या गद्दारांना धडा शिकवावा. आणि तरी पण चालेल तो आमचे महाविकास आघाडीचा जो मुख्यमंत्री होईल तो आमचा मुख्यमंत्री. राष्ट्रवादी म्हणजे मुख्य शरद पवार तो मुख्य आहे, बाकी अजित पवार आहे, तो बाकी तो हम लोग शिवसैनिक आहे, शिवसेना को ही देखेंगे ना. तो अजितदादा पवारांसंदर्भात जी काही गोष्ट चालू आहे ते काही वेगळी भूमिका घेतील असं वाटतं तुम्हाला? नाही, ते पक्षासोबतच राहणार. ते शरद आमच्या आदरणीय पवार साहेबांना कधी सोडणार नाही आणि आम्ही सदैव त्यांच्यासोबत आहोत. बिलकुल नाही, अजितदादांचं त्या दिवशीचं स्टेटमेंट होतं की जोपर्यंत जीवात जीव असेल तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी काम करणार. ते आमचे नेते आहेत, आम्ही त्यांच्या बोलण्यावर ठाम विश्वास ठेवतो. नाही असं काही वाटत नाही. अजितदादांनी भूमिका घेतली तरी पण जे आघाडीमध्ये होईल तिघांच्या ह्या युतीमध्ये जे होईल त्या निर्णयावर अजितदादा पण ठाम असतील. शेवटी पक्ष श्रेष्ठींचा वरच्यांचा जो आदेश आहे तो त्यांनाही मानावा लागेल.